नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाचे पेरणी यंत्र, गहू असेल, कांदा असेल, चिरा असेल, जे बाजरी आहे त्याचं पेरणी यंत्राची थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर हे पेरणी यंत्र आहे, कांदा, गहू, जे जे पाच प्रकारचे धान्य ते पेरले जातात. आपण ज्याप्रमाणे दोहरी गहू पेरतो, तर या पेरणी यंत्राने जर गहू पेरला तर आपल्याला दोहरी गहू पेरायचं काम पडत नाही. आणि याचं अंतर जे दोन ओळीतलं अंतर हे 5 इंच अंतर आहे दोन ओळीतलं. आणि याला आपल्याला रासण्या करायची पण गरज नाही. तुम्हाला ओळीनंतर पाडायची असेल समजा, तर नंतर ओळी पाडायची गरज नाही. एकाच वेळेस तुमची गव्हाची पेरणी पण होती, तुमच्या रासण्या पण होत्या आणि तुमच्या ओळी पण होत्या. तर शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त हे पेरणी यंत्र आहे. तर आपण पाहू शकता कशा प्रकारे हे दाणे उठलीत आणि ह्या ओळी अशा प्रकारे पडत्या पा. तर शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. अशा प्रकारे 5 आहे त्याला आणि हे समोर फळ्या ओळी पाडायला फळ्या आहे. आणि खत असेल तुमचं आणि गहू, म्हणजे एकत्रितरित्या तुमचं खत बी पेरणं होतं, गहू पेरणं होतं, तुमच्या ओळी बी पाडणं होते आणि तुमच्या रासणी पण होत्या. तर अशा प्रकारे हा उगल्यानंतर गहू दिसतो. तर दोन इथलं अंतर 5 इंच असं आहे. तर दोहेरी गहू पेरायला अडचण अशी येते की टाईम पण जातो आणि उतारा कमी येतो, असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे. असा एकेरी गहू पेरला तर उतारा पण भरपूर येतो आणि वेळेची बचत होती. तुमचं बी जितकं पडतं दोहेरीला तितकंच यांना बी पडतं. समजा 1 x 40 kg जो बी पडत असेल तुमचं गव्हाचं, तर असं एकेरीला तुमचं 1 x 40 kg बी पडायलं आहे आणि तुमचं पूर्ण काम एकाच वेळेस व्हायला आहे.